विदर्भाचं काश्मीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमरावतीच्या चिखलदरा येथे स्कायवॉक सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध होणार आहे. चिखलदरा पर्यटन निकासाच्या आराखड्यातच स्कायवॉकचा समावेश करण्यात आलाय. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा चिखलदरा दौऱ्यावर असताना त्यांनी स्कायवॉकची पाहणी केली आहे. पर्यटकांच्या दृष्टीने हे एक विशेष आकर्षण असणार असून चिखलदरातील गोराघाट पॉइंट पासून ते हरिकेन पॉइंट पर्यंत स्कायवॉक उभारण्यात येणार आहे. 500 मीटरचा हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला असून जलद गतीने काम देखील सुरू आहे. भारतातील पहिला आणि जगातील तिसरा हा गगनभरारी पूल आहे. 2 मोठ्या टेकड्यांना स्कायवॉक न जोडण्यात येईल. हा स्कायवॉक पूर्णपणे काचेचा आहे, तर यामुळे पर्यटकांकरिता एक नवं आकर्षण निर्माण होईल. स्कायवॉकच्या माध्यमातून या भागात पर्यटकांची संख्याही वाढेल. मेळघाटातील चिखलदरा हा भाग सिडकोद्वारा विकसित करण्यात येतोय, त्यामुळे आता अमरावतीच्या चिखलदरामध्ये देशातून पर्यटकांची गर्दी वाढली जाईल. जगात स्वित्झर्लंड आणि चायना या ठिकाणी स्कायवॉक आहे. स्वित्झर्लंडचा स्कायवॉक हा 397 मीटरचा आहे, तर चायनाचा स्कायवॉक 360 मीटरचा आहे. त्यामुळे चिखलदरा येथे होत असलेला स्कायवॉक हा जगातील तिसरा आणि भारतातील सर्वात मोठा स्कायवॉक आहे, कारण हा स्कायवॉक 500 मीटर राहणार आहे. जवळपास 35% काम झालेलं असून 34 करोड या स्कायवॉकचं बजेट असून 2 वर्षांचा कार्यकाळ याला लागणार आहे.